महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त साड्या आता संगमनेर मधील द्वारकादास श्यामकुमार मध्ये। पैठणी सिल्क साड़ी, डिझाइनर साड़ी, सिल्क पॅलेस, घागरा, प्रिंटेड साड़ी, शालू आणि होलसेल दरात स्वस्त साड्यांच्या असंख्य व्हरायटीज। लग्न बस्त्यासाठी खास व्यवस्था। 55 शोरूम आणि स्वतःचा 7 मिल असलेले द्वारकादास श्यामकुमार आता संगमनेर मध्ये। ठिकाण समर्थ कॅपिटल, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 0-24-25-22-22-55 आणि 99-70-98-04-98। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद, पंचायत समिति संगमनेर यांच्या वतीने तालुक्यातील हिवरगाव पठार या ठिकाणी उन्नती महिला ग्रामसंघ या शाखेचं उद्घाटन एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्या शुभहस्ते झालं। या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर, महिला आणि बालकल्याण समिती सभापती मीराताई शेटे, हिवरगाव पठारचे सरपंच कुमारी सुप्रिया प्रकाश मिसाळ, गटविकास अधिकारी अनिल नागणे, बचत गटाचे तालुका व्यवस्थापक रवींद्र खलाटे, पंचायत समिती अंतर्गत साकूर जिल्हा परिषद गटाचे प्रभाग समन्वयक महेश पारधी, साकूर सेंट्रल बँकेचे मॅनेजर नवले यांची उपस्थिती होती। तर महिला बचत गटामार्फत गोरगरीब महिलांसाठी भांडवल म्हणून 19 लाख रुपयांचं वाटप केलं गेलं। यामध्ये साकूर पठार भाग सर्व मिळून 25 गटांची नोंदणी झाली। महिलांसाठी बचत गटामार्फत अनेक उपक्रम राबवता येतील आणि त्याचा फायदा महिलांना होईल यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे। आज 27/5/2022 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नती महिला ग्रामसंघ उद्घाटन हा कार्यक्रम आज हिवरगाव पठार या ठिकाणी संपन्न झालेला आहे। हा कार्यक्रम एकविरा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते पार पाडण्यात आला। या कार्यक्रमासाठी उपस्थित पंचायत समिती सभापती सुनंदाताई जोरवेकर, त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी माननीय अनिलजी नागणे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सभापती मीराताई शेटे, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य संगीताताई कुदनर, त्याचप्रमाणे गावचे ग्रामविकास अधिकारी माननीय आहेरभाऊ साहेब, त्याचप्रमाणे उपसरपंच, गावचे प्रमुख नागरिक, त्याचप्रमाणे गावातील विविध कार्यकारी मंडळ आणि सर्व महिला मंडळ, जवळजवळ 13 गटाच्या महिला या ठिकाणी आज उपस्थित होत्या। आणि हा कार्यक्रम हिवरगाव पठार या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडण्यात आला। विशेष म्हणजे मी हिवरगाव पठारची सरपंच असून माझ्या गावामध्ये जवळजवळ 13 बचत गट चालू आहेत आणि त्यानंतर त्या बचत गटाच्या महिलांनी ग्रामसंघ त्यांचा एक तयार झाला। त्यांनी माझ्याकडे ऑफिससाठी मागणी केली, आम्ही ग्रामपंचायतीने त्यांना एक मोठं ऑफिस उपलब्ध करून दिलं आणि आज त्या ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। मला आनंद होत आहे की हिवरगाव पठार एकदम छोटंसं खेडेगाव आहे, परंतु आज या गावामधून महिला पुढे जात आहे, बचत गटाद्वारे महिलांचा विकास होत आहे आणि खरोखर ही सगळ्या महिलांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे की महिलांचा विकास हा झालाच पाहिजे। जसं सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला हा शिक्षणाचा वारसा लावून दिलेला आहे, खरोखर त्यांचं मोठं महान कार्य आहे की आज स्त्री खरोखर शिकली आणि पुढे गेलेली आहे। आजच्या ह्या कार्यक्रमासाठी जेवढे मान्यवर उपस्थित राहिले ते सर्व मान्यवरांचे मी हिवरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद। या भागामध्ये साखूर प्रभाग समन्वय या गटाचं काम महेश पारधी साहेब हे बघत आहेत। आज या कार्यक्रमामध्ये सर्व बचत गटाच्या महिलांचा अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग झालेला आहे, महिलांकडून खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। यामधून महिला सक्षमीकरण आहे, म्हणजे महिला आता सक्षम झालेली आहे काही निर्णय घेण्यासाठी। आज हिवरगाव पठार तालुका संगमनेर इथे उन्नती ग्रामसंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। उन्नती ग्रामसंघ हा हिवरगाव पठारला 2019 साली स्थापन करण्यात आला। हिवरगाव पठारमध्ये 25 बचत गट आहेत, त्या बचत गटाचा हा ग्रामसंघ आहे। या ग्रामसंघाला आज कायमस्वरूपीची एक इमारत ग्रामपंचायतच्या सहकार्यातून निश्चितपणे मिळालेली आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन आज डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आज कर्ज वाटपाचाही कार्यक्रम इथे झालेला आहे। जवळपास 19 लाख रुपयाचं कर्ज HDFC बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्या सहकार्याने इथं वाटप करण्यात आलेलं आहे।
एक बचत गटाच्या माध्यमातून इथं आपल्या बचत गटाची एक सदस्य शिवानी मिसाळ यांचं एक सीएससी सेंटर सुद्धा इथे सुरू आहे. तर असं बचत गटाचं एक चांगलं काम हिवरगाव पठारमध्ये चालू असल्याचं दिसून येतं. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज वाटप महिलांना आणि महिलांचं त्याच्यातून व्यवसाय सुरू करून त्याच्यातून त्यांनी आर्थिक नफा मिळवावा आणि आर्थिक सबलीकरण महिलांचं व्हावं आणि त्या आर्थिक सबलीकरणातूनच महिलांचं सबलीकरण होणार आहे. त्यामुळे बचत गटांचा आमचा निश्चितपणे बचत गटांचावरती फोकस राहिलेला असतो. आज जे कर्ज वाटप झालं त्याच्यातून महिलांनी निश्चितपणे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करतील आणि त्याच्यातून कुटुंबाला आणि समाजाला फायदा होईल, असं उत्पन्नसुद्धा कमवतील अशी आशा व्यक्त करूया. या निमित्ताने मी सर्व महिला भगिनींना विनंती करीन की बचत गटांमध्येच्या ह्या चळवळीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं, सगळ्यांनी या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आमच्या तालुक्याची बचत गटाची अत्यंत उत्साही टीम यांनी अत्यंत चांगलं काम या वर्षभरामध्ये केलेलं आहे. जवळपास मागील एक वर्षामध्ये 10,83,00,000 एवढा मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप महिला बचत गटांना दिलेले आहेत. या सर्व महिला बचत गटा अत्यंत गरीब या सर्व महिला यांना एवढं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप पहिल्यांदाच तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बचत कर्ज वाटप हे आहे. त्यामुळे तालुका टीमचे आमचे BM ब्लॉक मॅनेजर कलाटे साहेब, महेश पारधी साहेब आणि सर्व क्लस्टर कोऑर्डिनेटर्स मनापासून अभिनंदन. आज हिवरगाव पठार येथे उन्नती महिला ग्रामसेवक ग्रामसंघाचं कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांच्या हस्ते त्या ग्रामसंघाच्या इमारतीचं उद्घाटन झालं, त्या एकुरा फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय जयाताई थोरात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौभाग्यवती मीराबाई शेटे, आपल्या समन्वय पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय नागनेसाहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदर असा आयोजित केला, ते आपल्या सर्वांचे सहकारी खलाटे साहेब, त्यांचे सर्व उपस्थित सहकारी, हिवरगाव पठारच्या सरपंच कुमारी मिसाळताई, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींना, प्रथमतः मी खलाटे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आपल्या हिवरगाव पठार येथील सर्व महिला बचत गटाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या हिवरगाव पठार येथे उन्नती महिला ग्रामसंघाचं कार्यालय या ठिकाणी सुरू केलं आणि या कार्यालयामार्फत अनेक महिला बचत गटांना या ठिकाणी कर्ज वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. निश्चितपणे आपल्या महिलांना त्यामधून चांगला असा लाभ या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आपले गटविकास अधिकारी यांनी आत्ताच त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आपण जे बचत गटांना कर्ज वाटप करतो त्या कर्ज वाटपातून महिलांनी कोणता तरी व्यवसाय या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या व्यवसायामधून नफा मिळवला तर ते कर्ज वाटप पुन्हा चांगल्या पद्धतीने होत असतं. या ठिकाणी काही महिला बचत गटांना त्यांनी अतिशय चांगली अशी परतफेड केल्यामुळं जवळजवळ 4,50,000 रुपयाचं कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या हिवरगाव पठार येथे माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक जी विकास कामं झाली त्या विकास कामामधून आणि या महिला बचत गटांच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्या हिवरगाव पठारला चांगला असा फायदा या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी ज्या महिला बचत गट आहेत त्यांनी या ठिकाणी नागनेसाहेबांनी सांगितलं की आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये जवळजवळ 10-11 कोटी रुपयांचं महिला बचत गटांना कर्ज वाटप झालेलं आहे आणि त्या कर्ज वाटपामधून निश्चितपणे आपल्या या बचत गटाच्या महिला चांगलं असं सक्षम होणार आहेत आणि निश्चितपणे या बचत गटामधून चांगला फायदा या महिलांना निश्चितपणे होईल त्यामधून चांगला फायदा या महिलांना निश्चितपणे होईल. मी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं सर्व महिला बचत गटांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी चांगले असे व्यवसाय या पुढील भावी काळात करावे
कारण त्यांना त्याच्यातून चांगला असा फायदा आणि आपलं स्वतःचं कुटुंबसुद्धा त्यामधून व्यवस्थित ते सुरळीत चांगलं चालू शकतात। आज या ठिकाणी अतिशय चांगला असा कार्यक्रम खलाटे साहेबांनी त्यांच्या सर्वांनी या ठिकाणी चांगला कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। मुली पुढे आल्या पाहिजे, बोलल्या पाहिजे, त्यांनी भाषण देता आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती, परत त्यांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, आणि जे बाकी काही उपक्रम आहेत ते आम्ही एकवीरा फाउंडेशन मधून घेत असतो। गणेश विसर्जनाचा कार्यक्रम जर कुणी संगमनेरचा बघितला असेल तर आम्ही तो एक चांगल्या व्यवस्थित पद्धतीने तो तिथे पार पाडण्याचा प्रयत्न करतो। आता गणपतीच्या ते 7 दिवस ते मार्केट असेल ते तिथे चालू केलं आहे। दिवाळी मार्केट आहे जे आपण बचत गटांसाठी स्पेशली चालू करतो की तुम्ही जे व्यवसाय कराल, तुम्ही जे काही प्रोडक्ट बनवाल त्याला कुठे ना कुठे विक्री भेटली पाहिजे, म्हणून हे मार्केट आपण उभारत असतो गणपती आणि दिवाळीच्या काळामध्ये। की शहरात आपल्या वस्तू आल्या, विकल्या गेल्या तर आपले 2 पैसे आपण कमवू शकू, म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे। त्याच प्रयत्नाला थोडी जोड देण्यासाठी आम्ही एकवीरा फाउंडेशनचं मोबाईलवरती ॲप पण बनवत आहोत। आपल्या सर्वांकडे आता स्मार्ट मोबाईल आहेत, त्याच्यावरती तो ॲप्लिकेशन डाउनलोड केला आणि बचत गटांनी बनवलेलं जे काही तुमचा जो व्यवसाय असेल त्याला कुठं ना कुठं मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आपण तो ॲप बनवत आहोत। की आपले जे प्रोडक्ट आहे ते शहरापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यांना चांगला व्यवसाय भेटला पाहिजे, 4 पैसे आपण जर आपलं प्रोडक्ट गावामध्ये विकलं तर 2 पैसे येतील, जर शहरामध्ये गेलं तर 4 पैसे येतील, हे लक्षात ठेवलं पाहिजे। तर तीच एक आयडिया घेऊन आपण तो ॲप बनवत आहोत। एक तर आता तुम्हाला मी एवढं सगळे चेक वाटप आणि एवढं कर्ज वाटप मी आतापर्यंत बघितलं नाही, बेरीज मारली का किती वाटप झालं। शुभेच्छा आहेत आमदार थोरात साहेबांकडनं पण मी खूप शुभेच्छा देते, त्यांना पण तुमच्यावरती खूप विश्वास आहे की आपल्या गावच्या महिला, तुम्ही विचार करा की 3000 लोकसंख्या आहे ह्या गावची, वाढी वस्ती धरून 3000 आहे। आज इथे बसलेल्या किती जणी आहेत, 100, 120, 150 असतील बरोबर। अजून किती महिला ज्या आपल्या बचत गटाला जोडल्या पाहिजे, किती बचत गट जे आहे ते अजून बनले पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये आपला फायदा आहे, आपल्या गावचा फायदा आहे। अशी 20 बचत गट बनल्यानंतर ग्रामसंघाची इमारत बनते, तर असंच आपले जे बचत गट आहे ते जुळत राहायला पाहिजे। अजून तुम्हाला भांडवल त्यात भेटेल, अजून तुम्हाला कर्ज जे आहे ते त्यात भेटेल, म्हणून सगळ्या महिला एकत्र आल्या पाहिजे, सगळ्या महिलांनी येऊन एकत्र काम केलं पाहिजे। हेच इथे सर्व बसलेले जे आपले अधिकारी आहे, पदाधिकारी आहे, हे सर्व तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत की महिला कशा सक्षम होत। या उपक्रमासाठी सर्वात जास्त मेहनत गावचे सरपंच सुप्रिया प्रकाश मिसाळ यांनी घेतली, तर गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले। यावेळी ग्रामसेवक विजय आहेर, माजी सरपंच संतोष डोळझाके, सोपान डोळझाके, सभापती सुनंदाताई जोरवेकर, वनिता मिसाळ, बबलू पाटील खेमनर, कुंदा गिरे, सुवर्णा डोळझाके, उपसरपंच दत्तात्रय वनवे, शिवानी मिसाळ, उज्ज्वला नागरे यांची उपस्थिती होती। रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर।